ハルツに会いかいちょっと。リオルダコなんですか。あらら、三時前。こてやカメラか。ラムラム。みゃあとから。もめよなれ。バイクをどんりくる。うまい。ガファクルタンラウト。レソカタサンサルカタバ。サンクトキアルセニ。テザカイ。तीन चार महीने आधी सगळं चांगलं चाललं होतं बघा. आता बी तसं चांगलंच आहे, पर श्रीमंताच आमच्या गरीबासाठी तवा बी पालतं नशीब, नाचा बी पालतच नशीब. लॉकडाऊनमध्ये जरा हाल झाली, मजुरी गेली, पैकं यायचं बंद झालं, घरात लेकरं ट्यावट्याव करायले भुके ना, ही चिकून खून लागली. म्हणलं चला गावाकडं तो सगळ्यात अडचणी संपून जातील. पण गावाकडं निघालो सगळे लेकरं बाळ घेऊन. वाटलं सगळ्या अडचणी संपल्या, रस्त्यात पोलिसांनी धरलं, मार मार मारलं बघा. पाठण डोंगर एकच करून टाकलं. आमची माय ईडी नुसती मलम लावत होती, रडत होतो. तिला वाटलं पोलिसाला घाबरूनच रडायलं, पण मी अडचणीला घाबरून रडत होतो. अडचणीचं ऐकायच्यात नव तुम्हाला. काल पुरीला काकाला घेऊन चाललो होतो, अर्धा एक किलोमीटर गेलो, पोरगी उठून विचारू लागली, बापू घर कधी रे येणार. माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. पुरीच्या प्रश्नाला उत्तर नसतं त्याला म्हणतात अडचणी. बायको 9 महिन्याची गरोदर होती. परवा रस्त्यावरच लेकराला जन्म दिला. रस्त्यावर लेकराला जन्म देणं म्हणजे अडचणी. खायला नाही, प्यायला नाही, चक्करून पडत होती लेकरं. चार दिवस लगातार चलून चलून थकून गेलेले सगळे, जिथं जागा मिळेल तिथं शरीर टाकत होते. पटरीवर झोपले, वरून ट्रेन गेली, त्यांचे तुकडे मी गोळा केले हाताने. याला म्हणते अडचणी.